अमरावती शहरात वाढता कोरोना आकडा पाहता शासनाने 1 मार्च पासून 8 मार्च पर्यंत कडक संचारबंदी लागू केली होती. यात शहरात 1 आठवडा नागरिकांनी संचारबंदीचे पालन केले, रस्ते शांत, नागरिक घरी, नियम तोडणाऱ्यावर शासनाने धडक कारवाई केली. मात्र लॉकडाऊन असताना कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली दिसून आली नाही. शुक्रवार 5 मार्चला दुपारी पुन्हा 651 आकड्याचा स्फोट झालाच. आता 8 मार्च पर्यंत जाहीर झालेली संचारबंदी 6 मार्चला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी उठविली आहे. मात्र त्रिसूत्री नियम तोडणाऱ्यांवर सक्त कारवाईचे आदेश सुद्धा दिले आहे. 6 मार्च पासून शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत खुले राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ठोक भाजी मंडीत सकाळी 2 ते सकाळी 6 पर्यंत खुली राहण्याचे आदेश दिले. नो मास्क नो एंट्रीचे दुकानदारांना ताकीद देण्यात आली. लग्न कार्यात फक्त 20 पाहुणेच हजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. 1 मार्च नंतर लॉकडाऊनचा इतर पक्ष, नागरिकांनी प्रशासनाच्या केलेला निषेध आणि आता 8 मार्च ऐवजी लॉकडाऊन हटविण्याचे संकेत दिल्याने रविवारपासून कोरोना आकडा वाढेल की घसरेल याबाबत स्पष्ट करणे कठीण झाले आहे. मात्र 6 मार्च पासून आपल्याला लॉकडाऊन पासून स्वातंत्र्य मिळाले म्हणून नागरिकांना सावधान, त्रिसूत्री नियमाचे पालन करा, अन्यथा 651 ऐवजी 1500 वर सुद्धा आकडा वाढू शकेल यात कोणतीच शंका नाही. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.